महायुती सरकारनं नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतलेत त्यात सहकार क्षेत्राला ऊर्जा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनं केला आहे त्यातीलच एक म्हणजे सहकारी सुदगिरण्यांना बूस्ट देण्याचा अतिमहत्वाचा निर्णय घेतला आहे शिवाय सौर ऊर्जेचा वापरही वाढविणार असून त्यासाठी महायुतीची विशेष योजना जाहीर झाली आहे याच अनुषंगानं राज्याची चार विभागात विभागणी करण्यात येणार आहे अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड उपलब्ध होऊन वीज अनुदान देखील मिळणार आहे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत राज्यातील एकशेचाळीस सहकारी सुदगिरण्यांना दोन हजार शेहेचाळीस पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे सूतगिरण्यांची उत्पादकता गुणवत्ता रोजगार आणि निर्यात वाढविण्यासाठी देखील महायुती मदत करत आहे सहकारी सुतगिरण्यांमध्ये सौर ऊर्जेचा सा वापर वाढावा या उद्देशानं भागभांडवल आणि प्रोत्साहन धोरण देखील महायुती सरकारनं जाहीर केलं आहे राज्यातील चार विभागात सहकारी सूतगिरण्यांची विभागणी केली आहे तसेच सहकारी सुतगिरण्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि अपग्रेडेशनसाठी देखील महायुती सरकारी सूतगिरण्यांना भक्कम पाठबळ देत आहेत महायुती सरकारनं सूतगिरण्यांना बूस देण्याचा घेतलेला हा निर्णय लाभदायक ठरेल यात शंकाच नाही दिशा न्यूज ब्युरो नाशिक